अकोला जिल्ह्यात दहशतवाद विरोधी पथकाने दिनांक 27 एप्रिल मंगळवार रोजी एकाच दिवशी हेवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अळगाव हिंगणी दानापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून अवैध देशी दारू जुगारावर कारवाई करून अनेक आरोपी अटक केले. हेवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील अळगाव येथून अवैध दारू साठा जप्त केला. त्यामध्ये 200 देशी दारूचे क्वार्टर व 20 देशी दारूच्या बाटला असा 9,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोपाल अवतार हा अवैध दारू विक्री करताना मिळून 65A प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दुसरीकडे हिंगणी आणि दानापूर येथे अवैधवरील मटका जुगारावर कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये 11 आरोपी अटक करण्यात आली तर 1 आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला. साहेबराव प्रल्हाद सोनोने, सचिन मनोहर गावंडे, पंजाब प्रल्हाद सोनोने, अमोल भगवान सोनोने, देव किशन माथेराम सोडंके, संतोष किशन उमाडे, संजय सोनोने, संजय कृष्ण उन्नाडे, राहुल किसन वाकोडे, विनायक सावरकर, विठ्ठल लेंडे, मनोहर मोरे हे सर्व राधारपूर या सर्वांचा आरोपीमध्ये समावेश आहे. हिंगणी आणि दानापूर येथील वरली मटका जुगारच्या कारवाईमध्ये नगदी आणि मोबाईल आणि इतर साहित्य असा जवळपास 30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपीवर विविध कलमांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.